दोन बायकांनी भर दिवसा ज्वेलर्समधून सोनं लंपास केलंय. घटना आहे कल्याणमधली. MM शंखलेशा ज्वेलर्स दुकानात दोन महिला खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरल्या. त्यांनी दुकानदाराकडे सोनं दाखवायला सांगितलं. या चलाक महिलांनी या दुकानदारांना बोलण्यात गुंग ठेवला. नंतर शिताफीने सोनं लंपास केलं. हे असं एक मिनिट या महिलेनं सोन्याची अंगठी चोरली आणि त्या जागी खोटी अंगठी ठेवली. एवढ्या हुशारीने या महिलेने हे सोनं लंपास केलं की त्या दुकानदाराच्याही लक्षात आलं नाही. काही वेळाने या महिला निघून गेल्या. या महिला निघून गेल्यानंतर त्यांनी अंगठी चोरल्याचं या दुकानदाराच्या लक्षात आलं. दुकानदारांनी तातडीनं धाव घेतली आणि महिलांचा शोध घेतला. पण या महिला काही सापडल्या नाहीत. अखेर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या महिलांचा शोध घेत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.